गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे बस ट्रक अपघातानंतर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. स्थानिकांनी मृत कर्मचाऱ्यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केलं होतं. अखेर पालकमंत्री अमरीश आत्राम यांनी घटनास्थळी भेट देत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली सुरजागड लोहखनिज प्रकल्प खोदकाम सुरू आहे. या प्रकल्पातून रोज शेकडो ट्रक कच्चे लोह वाहतूक केलं जात आहे. या कामावरील एक ट्रक आणि एसटी बस यांच्यात जबर अपघात होत दुपारी 4 प्रवाशी बुधवारी ठार झाले होते. याआधीच प्रकल्पाविषयी स्थानिकांच्या मनात रोष होता. अपघात त्यात तेल घालणारा ठरला. ग्रामस्थांनी प्रकल्प बंद करा, मृतांना 50 लाख द्या आणि अशा मागण्या करत आज एटापल्ली बंद पुकारला. गावातील चक्की नाका चौक येथे शव रस्त्यात ठेवत रास्ता रोको केला. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी यावे अशी त्यांची मागणी होती. हा भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यामध्ये हे स्थानिकांचं आंदोलन सुरू झाल्यानं पालकमंत्री अमरीश आत्राम यांनी घटनास्थळ गाठलं. हा भाग त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये येतो हे विशेष. अमरीश आत्राम यांनी जखमींची विचारपूस देखील केली आणि शासनातर्फे घेण्यात आलेले निर्णय जमावाला सांगितले. यामध्ये मृतांना एसटी आणि लॉयड मेटल कंपनीतर्फे 25 लाख, जखमींचा उपचार खर्च 120 कोटी रुपये खर्चून आलापल्ली एटापल्ली मार्गाचे चौपदरीकरण, सुरजागड प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला याचा समावेश आहे. या निर्णयानंतर आंदोलक शांत झाले. दरम्यान पालकमंत्री अमरीश आत्राम यांनी दिलेली प्रतिक्रिया. दुर्घटना घटा आहे, बहुत ही दुखद आहे. असा पहिला भाग तो विश्वास आहे की असं दुर्घटना कधी होणार नाही, चाहिए घटना ही नहीं चाहिए. और दुर्दैव के से ये घटा और आज अपना यहाँ पर 4 लोगों का मृत्यु हुआ है, बाकी जख्मी हुए. आज शासन के मार्फत से जो भी मदद लगता है, आज वो एसटी में थे तो एसटी महामंडल की तरफ से 10-10 लाख रुपये उनको अनुदान मिलेगा. और उसके बाद इनका मांगनी था कि लॉयड मेटल जो कंपनी है जिसका ट्रक था, उनके तरफ से इनको 50-50 लाख रुपये का इनको मांगनी था कि उनको मदद मिले. अपने अति से अपन ने आश्वासन दिया है कि लॉयड मेटल की तरफ से 25 लाख रुपये अपन इनको मदद करेंगे. और जो जख्मी है उनको जो हॉस्पिटल में उनका पूरा ठीक होते तक का खर्चा लॉयड मेटल उठाएगा. और वैसे शासन के मार्फत से एसटी महामंडल भी उनका खर्चा उठाता है, और उसके अतिरिक्त लॉयड मेटल भी उनका जो भी ठीक पूरा ठीक होने तक का खर्चा, पूरा अस्पताल का खर्चा उठाएगा. उसके ऊपर जो भी अनुदान जो मदद करना है वो भी करने वाले. अपन ने सभी का मांगनी था और सभी का मांगनी है कि यहाँ लॉयड कंपनी जो है बंद होना चाहिए, उसकी वजह से बहुत नुकसान हो रहा है फायदा के बजाय. अपन ने भी उनको आश्वासन दिया है कि अपन केंद्र सरकार का ये विषय है, राज्य सरकार का नहीं है. तो अपन अपने वती से कलेक्टर साहब के वती से अपन राज्य सरकार को, मुख्यमंत्री साहब को, केंद्र को अपन पत्र भेजेंगे कि ऐसा ऐसा मांगनी यहाँ पर लोगों का है, इस पर गंभीरता से निर्णय लेना चाहिए, सोचना चाहिए और निर्णय लेकर यहाँ के लोगों को समाधान करना चाहिए. इनका जो भी विषय है, अड़चन है, इनका अधिकार, इनका न्याय इनको मिलना चाहिए, ये आश्वासन अपन दिया है. और अपना ये उद्देश्य है कि आगे ऐसे घटना ना घटे, उसके लिए अपन ने ये जो रोड है 130 कोटी का अपन ने मंजूर किया है आलापल्ली से एटापल्ली का, वो भी अपन 10 दिन में चालू करने का आश्वासन दिए है. वो भी होता है तो बहुत सारा एक्सीडेंट को आगे चल के नहीं. काल दिवसभर हा अपघात आणि आंदोलन राजकीय वळण घेते झाले. या भागातील माजी आमदार, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना एटापल्ली येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी या भागातील अपक्ष माजी आमदार दीपक आत्राम देखील मैदानात उतरले. पोलिसांनी अडवलेल्या जागी त्यांनी रास्ता रोको सुरू केला. पालकमंत्री अमरीश आत्राम यांनी एलचील येथे थांबून या आंदोलक माजी आमदारांची भेट घेत चर्चा केली, त्यांना निर्णयाची माहिती दिली. दिवसभर हा परिसर तणावपूर्ण होता, मात्र सध्या तणाव निवळला असला तरी एका चुकीमुळे हा प्रकल्प आणि इथला रोजगार यावर नव्यानं शंका उपस्थित झाल्या आहेत.